स्वागत आजच्या ठळक घडामोडी. रत्नागिरीत वाळू माफियांचा महिला उपजिल्हा अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. 70 वर्षीय परकारांचं तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच, जीवाचं काही बरं वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार. शिवसेना जिल्हा प्रमुखपदी संजयराव कदम यांची वर्णी. महाड येथून रासायनिक सांडपाणी सावित्री नदीत, जितेंद्र आव्हाडांनी व्हिडिओ केला शेअर. रायगडावरील शिवराज्याभिषेक पार पडल्यावर खेडच्या तरुणांनी केली किल्ले रायगडाची स्वच्छता. सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्याच्या रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम यांच्यावर वाळू चोरी करतानाचं चित्रीकरण केल्याप्रकरणी वाळू माफियांनी हल्ला केला. उपजिल्हाधिकारी गेडाम यांनी हा हल्ला परतवून लावला असला तरी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना आता कोणाचीही भीती उरली नाही हे चित्र बघायला मिळतंय. सध्या जिल्ह्यात सर्वत्र वाळू उत्खनन जोरदारपणे सुरू असून त्यांना कोणाचाही धाक उरला नसल्याचं दिसतंय. खेड तालुक्यात सुद्धा राजरोसपणे अवैधरित्या वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचं चित्र आहे. मात्र महसूल प्रशासन याकडे डोळे झाकून दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय. या प्रकरणी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचं समजतंय. नेमके आपण सकाळी मॉर्निंग वॉकला गेला होता आणि आपल्यामध्ये नेमका काय प्रकार घडला? सकाळी मी त्या बीचवरती जे आहे मॉर्निंग वॉकला गेली होती, तर मी बीचचा फोटो घेत होती आणि त्या बीचचा फोटो घेत असताना तिथे अवैधरित्या रेतीचं जे होतं, रेती अवैध उत्खनन सुरू होतं आणि ते ट्रक आणि जे बोलरस त्या बाकी गाड्या होत्या त्या सगळ्या भरल्या जात होत्या. ते त्या शूटिंगमध्ये आलं होतं माझ्या, तर तेव्हा तो एक व्यक्ती, त्यांच्यामधला एक व्यक्ती माझ्याकडे यायला सुरुवात केली आणि तो म्हणाला मला की तुम्ही माझं आमचा फोटो कशाला काढत आहात. मी त्यांना म्हटलं की मी फक्त बीचचाच फोटो काढत आहे आणि मी तिथनं निघून गेली. आणि तिथून निघत असताना मग एक गाडी आली मधामध्ये आणि त्यातले दोन लोक उतरले खालती आणि ते म्हणले की तुमचा मोबाईल आम्हाला द्या कारण तुम्ही आमचा फोटो काढलेला आहे, आमच्या गाडीचा फोटो काढलेला आहे. तर मी त्यांचं त्यांनी माझ्या हातातनं मोबाईल हिसकवण्यासाठी त्यांनी हात समोर केला, तेव्हा मी थोडं मागे झाली आणि मग मी त्यांना मार्शल आर्टची किक मारली कराटेची आणि तो खाली पडला. आणि दुसरा व्यक्ती फावडा घेऊन त्याने माझ्या अंगावर धावून आला, तर तेव्हा लगेच मी बाजूला झाली आणि त्यांना बॅक किक मारली आणि तो पण खाली पडला. आणि मी लगेच तिथनं पळून गेली त्या ठिकाणून आणि जातानाच मी त्या गाडीचा फोटो देखील घेतला. तर पोलीस स्थानकात तक्रार केली? हां, त्यांनी मी पोलीसमध्ये तक्रार केली पोलीस स्टेशनला. पण अशा प्रकारचं जे आहे अवैधरित्या उत्खनन जे सुरू आहे आणि त्यांचं पण इतका मनोदर एवढं वाढलेलं आहे की ते कोणावर पण असं अंगावर येण्यापत त्यांचं एवढं धाडस त्यांचं होत आहे. ते दिवसेंदिवस ते या माध्यमातून आपण ही गोष्ट आपल्या वरिष्ठांची किंवा आपल्या संघट वरिष्ठ अधिकाऱ्यांची काय कानावर घातलं नाही? अजूनपर्यंत माझं वरिष्ठांशी बोलणं झालेलं नाही आहे, त्याच्यामध्ये त्यांची भेट सुद्धा झाली नाही. भेट झाल्यानंतर आपण काय म्हणू या पदावर आहात, आपलं नाव आणि? माझं नाव हर्षलता धनराज गेडाम आहे. मी रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी या पदावर. खेड शहरातील दस्तुरी येथील मोहम्मद हुसेन अब्दुल परकार वय 70 यांचं तिसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरू आहे. यावेळी त्यांनी आपल्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार हे खेडचं प्रशासन असेल असं मत दीपवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं. तालुक्यातील दस्तुरी येथील स्वतःच्या जागेसमोर झालेल्या अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी गेल्या 4 महिन्यात 3 वेळा उपोषणाला बसलेल्या 70 वर्षीय मोहम्मद हुसेन अब्दुल परकार यांच्या मागणीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय. सलग तिसऱ्या दिवशी देखील त्यांचं उपोषण सुरू आहे. अद्याप या ठिकाणचं अतिक्रमण हटवण्यात आलं नाही. यामुळे आपल्या उपोषणावर परकार हे ठाम असून त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपलं उपोषण सुरू ठेवण्याचा मानस दीपवाहिनीशी बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी या उपोषणा दरम्यान आपल्याला जर काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल असं सांगितलं. बघूया काय म्हणालेत परकार. म्हणजे उपोषणाचा तिसरा दिवस आहे तुमचा,
तर प्रशासनाकडनं काय दखल घेतली गेली? कोणी प्रशासकीय अधिकारी तुम्हाला भेटायला आले होते? तुमची जी मागणी आहे त्या संदर्भात काही कारवाई झाली? त्याची कुठं काही दखल घेतली गेली? प्रशासन आज सकाळपासून तर कोणी आलेलेच नाही. काल तहसीलदार आले होते की बांधकाम तुमचं तोडलं म्हणून कोर्टात सांगत होते. बांधकाम खात्याने त्याला कळवलं, पण अजिबात काही कारवाई तोडलेलं नाही. मी त्याला सांगितलं जाऊन स्वतः तुम्ही प्रत्यक्ष पाहून या, काही कारवाई केलेली नाही. त्याच्यानंतर कोणीही अद्याप इथे आलेलं नाही. प्लस माझी शुगर कमी झालेली आहे, बी पी वाढलेलं आहे, तरीसुद्धा काही दखल घेत नाही. आणि जर मला काही झालं तर केअर प्रशासन व बांधकाम खात्याचे नितीन पावशे आणि आशा जठाली त्याचे काही राहतील मला काही झालं तर. आता तुम्ही उपोषण करताय, तुमच्या स्वतःच्या जागेत जाण्यासाठी तुम्हाला रोखलं जाते की तुमच्या स्वतःच्या जागेत बाहेर झालेलं अतिक्रमण काढण्याची तुम्ही जी मागणी आहे त्यासाठी तुमचं तिसऱ्यांदा उपोषण आहे आणि त्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे, तर तुमची प्रशासनाबद्दल भावना काय आहे? कारण हे प्रशासन अजिबात काही कारवाई करत नाही. मला 9 महिन्याशी नाचवत आहेत, लेखीसुद्धा आश्वासन देतात आणि प्रत्यक्ष झूट बोलतात. कारण आजपर्यंत एकही शब्द त्यांनी खरा काही बोललेला नाही. झूटशिवाय काही लेखी पण झूट देतात, लेखी देऊनसुद्धा फसवणूक करतात. कारण माझी संपूर्ण फसवणूक केलेली आहे इतके वर्ष, म्हणजे 10 महिने झाले, 10 महिने माझी फसवणूक करत आहे. आता नुकतीच लोकसभेची निवडणूक झालेली आहे, लोकसभेची निवडणूक पार पडली, त्याचा निकाल देखील लागलेला आहे. आज तुम्ही उपोषणाला बसलेलात, खेड शहरातून किंवा खेड तालुक्यातून कोणत्या लोकप्रतिनिधींनी तुमची गाठभेट घेतली का? नाही, कोणीही आलेले नाही भेटायला. अजिबात कोणी आलेले, एकही लोकप्रतिनिधी, स्थानिक पुढारी, स्थानिक कार्यकर्ते, कोणी सरकारी कर्मचारी पण सुद्धा येत नाही बोलले. तर फक्त तहसीलदार 2 वेळा आले, ते पण काय त्याला खोटं दिलेलं होतं आश्वासन. बांधकाम खात्याचे खोटे आश्वासन तुमचं तोडून झाले बोलायला. म्हणजे काही अद्याप कारवाई केलेलीच नाही तर मी उपोषण तोडणार हे कसं करणार? कारण लेखीचे झूट देत आहेत तोडून झालं म्हणून. अजिबात काय नाही, काही कारवाई केलेलीच नाही त्यांनी. मग अशा प्रकारे खोटे लेखी आश्वासन देऊन म्हणजे तहसीलदार असू देत किंवा पोलीस प्रशासन ज्यांना खूप खोटं लेखी आश्वासन दिलं जातं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ह्या अधिकाऱ्यांचं? त्याच्याचबद्दल मी उपोषणाला बसलेलो आहे की माझे अतिक्रमण केलेलं आहे ते मोडण्यासाठी आणि हे आणि माझी फसवणूक केली त्याच्यावर कारवाई करण्यासाठी. त्यांच्यावर कारवाई करली नाही तोपर्यंत मी उपोषण तोडणार नाही. आणि मला काय झालं तर याचे जुम्मेदार प्रशासन आणि हे आठव्या जटाल आणि नितीन पावशे राहतील. त्याच्या आणि मी माझं जरी काही झालं तरी मी न्यूजतर्फे सांगतो की माझे अंतिम संस्कार पण तोपर्यंत त्यांच्यावर मर्डर केसचा दाखल होऊन त्याला अरेस्ट केली नाही तो आणि अतिक्रमांक तोडलं नाही तोपर्यंत माझा अंतिम संस्कार पण करू नये हे मी तुमच्या इंडियापासून पण सांगतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या शिवसेना जिल्हा प्रमुखपदी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांची नियुक्ती झाल्याचं खात्रीलायक वृत्त समोर येत आहे. अधिकृतरित्या त्यांची निवड शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हणजे सामनामधून जाहीर होईल. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्याच्या अंकात ही नियुक्ती जाहीर करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. रायगड जिल्ह्यातील महाड MIDC लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीतून रासायनिक सांडपाणी नदीपात्रात सोडलं जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत केला आहे. यामध्ये त्यांनी महाड MIDC लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड सह इतर रासायनिक कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाणी सावित्री नदीत सोडलं जात आहे, त्याचा परिणाम नदीतील जीवसृष्टीवर होतोय. हा प्रकार महाडमधील सर्व अधिकाऱ्यांना माहीत आहे, मात्र या रासायनिक कारखान्यातून मिळणारे हप्ते हे अत्यंत महत्त्वाचे आणि जीवनावश्यक असल्याने सावित्री नदी प्रदूषित झाली तरी चालेल, आम्हाला काय करायचंय? असंच MIDC आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांचं मत झालं असल्याचं दिसतंय. त्यामुळेच एवढ्या उघडपणे रासायनयुक्त सांडपाणी नदीत सोडलं जात आहे याबाबत मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो असता आम्ही तपासणीला दिलंय, तपासणीचा अहवाल आल्यावर बघू असं उद्धट उत्तर देणारे अधिकारी स्वतः अनुभवले. अशा अधिकाऱ्यांचं काय करायचं असा प्रश्न देखील त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलाय. किल्ले रायगडावर नुकताच
351 वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य शिवभक्त रायगडावर आले होते. किल्ले रायगडावर शिवभक्तांच्या हातून पडलेला वस्तुरूपी कचरा खेड तालुक्यातील होतकरू तरुणांनी पुढाकार घेऊन उचलल्याचं बघायला मिळते. खेड तालुक्यातील शिवप्रेमी शिवभक्त शुभम रामचंद्र गायकवाड, उद्योजक सुदेश राणे, शिरगाव पोलीस पाटील सूरज भोसले, मिनार गायकवाड अक्षय बाई, सौरभ गोमले, रुद्रा सावंत, प्रसाद बाई, अवधूत मोरे तसेच त्यांचे सहकारी यांनी हा कचरा उचललाय. ग्रुप ग्रामपंचायत वरसे भुवनेश्वर मधील जलजीवन मिशन योजनेमध्ये रोहा वनविभाग अडथळा ठरतोय असा आरोप जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी केलाय. पुढील 2 दिवसात परवानगी न दिल्यास ग्रामपंचायतीतील महिला मोर्चा घेऊन वनविभाग कार्यालयावर धडकणार असल्याचा इशारा त्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच जिल्ह्याचे मुख्य अधिकारी, आमदार, मंत्री, खासदार यांनी या गंभीर विषयावर फोन करून सुद्धा आदेश देऊन सुद्धा वनविभाग या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष का देत नाही असा संतप्त सवाल नागरिकांमधून होतोय. जलजीवन मिशन योजना वर्षे आणि भुवनेश्वर असे दोन्ही जलजीवन मिशनच्या योजना मंजूर झाल्या. भुवनेश्वरच्या ठिकाणी सरकारी जागा नसल्यामुळं महाराष्ट्र शासनाने काढलेल्या जीआरप्रमाणे आम्ही पंचायतीने फॉरेस्ट खात्याकडं जागा देण्याबद्दलची सगळी कागदपत्र तयार करून दिली. पण केवळ काही देशापोटी किंवा काही वेगळ्या याच्यासाठी फॉरेस्ट खात्याच्या असहकारच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळं इथं असलेल्या सर्वच अधिकारी, जे निगम साहेब असतील, वाघमारे असतील, खाली राजपूत असतील, ह्या तिन्ही अधिकाऱ्यांनी भुवनेश्वरची पाणी योजना व्हावी नाही त्याच्यामुळं त्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही. पाण्यासारख्या गोष्टीमध्ये खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांनी मदत करायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाचा तसा जीआर आहे की जिथं जागा नसेल सरकारी तिथं फॉरेस्ट खात्याची जागा देण्यात यावी. परंतु या अधिकाऱ्यांनी वेळकाळपणाचे धोरण घेतलं आहे. अगदी त्यांना जिल्हा परिषदेचे सीओनी फोन केले, खासदार सुनील तटकरे साहेबांनी फोन केले, आदिती तटकरेंनी फोन केले, अनिकेत तटकरेंनी केले, मी स्वतः त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून फोन केले, पण त्यांनी त्याच्यावरती कुठलेही अद्यापपर्यंत कारवाई केलेली नाही. ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचा आता मोठी लोकसंख्या असल्यामुळं पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता 1-2-4 दिवसात आता बघतो, नाहीतर मग शेवटी फॉरेस्ट खात्याच्या ऑफिसवरती ग्रामपंचायतीचा महिलांचा मोर्चा घेऊन जायची तयारी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालू केलेली आहे. चिपळूण तालुक्यातील दसपट्टी मधील उद्योजक एलके शिंदे यांची कन्या हरिज्ञा लक्ष्मणराव शिंदे विशाखापट्टणम येथील नेव्हल सुरक्षा बोर्ड येथे परीक्षा उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल काल 7 जून 2024 रोजी जाहीर झाला. या निकालानुसार हरिज्ञा ही उत्तम गुणांनी पास झाली असून तिने रत्नागिरी जिल्हा तसेच चिपळूण दसपट्टी आणि तालुक्याचं आणि कोकणचं नाव रोशन केलंय. दर इंडियन नेव्ही झामोरिन या ठिकाणी ही हरिज्ञा हिची उच्च अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. हरिज्ञा हिच्या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. हसबर RMC ऑन फील्ड डेमो साठी रत्नागिरी खेड मध्ये येत आहेत. तरी आपल्या ज्याही कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर्स, मटेरियल सप्लायर्स यांच्यासाठी गाडीचा डेमो द्यायचा असेल तसेच टेक्निकल इंजिनियरशी बोलायचं असेल तर रविवारी सकाळी 11 वाजता भरणे नाका येथे तर दुपारी 2:15 वाजता लवेल नाका या ठिकाणी संपर्क साधावा असं आवाहन संदीप भोसले, हसबर चॅनल पार्टनर आणि प्रभाकर राणे बिझनेस असोसिएट, बिपिन घुसाळकर बिझनेस असोसिएट यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन साई ट्रेडर्स मालक प्रभाकर राणे यांनी केलं आहे. उद्या आपल्या इकडे RMC फ्लॅट हसबर कंपनीचं डेमोसाठी मशीन येणार आहे. 10 टायर गाडी येईल. त्या गाडीमध्ये सर्व सिस्टीम आहे, म्हणजे त्याच्यात वाळू त्या ह्याच्यातच राहणार आहे, खडी पण त्याच्यात, पाण्यासाठी 2000 लिटरची टाकी आहे. अशा पद्धतीनं ते कशा पद्धतीनं वरती टाकायचं आणि तिथल्या तिथं वाळू ठेवायची आहे, खडी पण तिथंच ठेवायची आहे, ती खडी त्याच्यातच ॲटोमॅटिक घेतली जाणार आणि त्याच्यानंतर ते वरती जाणार. त्याच्यामुळे आपल्याला
की आर एम सी प्लॅनमधून दुसरीकडे वाहतूक करायची गरज नाही. जिथे असेल खडी किंवा जिथे साईट असेल त्या ठिकाणी हे मशीन जाऊन तिथं जेवढं काम असेल तेवढं मोठ्या पद्धतीचं काम करण्यात येईल. अशा पद्धतीचं उद्या भरणा नाका येथे श्री साई ट्रेडर्स या ठिकाणी आम्ही डेमो ठेवण्याचं नियोजन केलेलं आहे. तर खेडमधील सर्व कस्टमरनी किंवा अजून कोणी इच्छुक असेल घेणाऱ्या माणसाने येऊन त्या डेमोचा लाभ घ्यावा. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान आणि वाणिज्य मोरवंडे बोरज येथे 350व्या शिवराज्याभिषेका दिनाच्या निमित्तानं शिवचरित्र व्याख्यान संपन्न झालं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्त ज्ञानदीप महाविद्यालय IQAC विभाग सांस्कृतिक विभाग आणि इतिहास संकलन समिती रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदीप महाविद्यालयामध्ये ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांचं छत्रपती शिवाजी महाराज यांची अष्टक्रांती तसेच इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांचं स्वराज्य प्रेरणा राजमाता जिजाऊ मास आहे या विषयांवरील व्याख्यान पार पडलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे होते. त्यांच्या हस्ते प्रमुख वक्त्यांचं स्वागत करण्यात आलं. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव पेठे यांचं स्वागत करण्यात आलं. इतर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत सीतारामपंत जामकर यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रमुख वक्ते पांडुरंग बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं संघर्षपूर्ण जीवन आणि त्यांची अष्टक्रांती याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केलं. याबरोबरच रविराज पराडकर यांनी राजमाता जिजाऊ यांनी स्वतः खडतर प्रवास करत शिवाजी महाराजांना कसं घडवलं आणि त्यांच्या मनात स्वराज्य निर्मितीचं बीज कसं पेरलं हे सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लठ्ठा, संस्थेचे सर्व सभासद यांच्याकडून या उपक्रमाचं विशेष कौतुक करण्यात आलं. पोयनार आलाठीवाडी येथील थोर समाजसेवक स्वर्गीय रघुनाथ सकाराम महाडिक यांच्या पुतळा अनावरण सोहळा आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, विभाग प्रमुख सुधीर कदम, माजी सभापती रतन रांगळे, सत्तू कदम, प्रकाश शेठ महाडिक, शैलेश शेठ कदम उपस्थित होते. खेड तालुक्यातील सुकिवली येथील ज्ञानदीप विद्यामंदिर खोंडेमधील यश संतोष साबळे या विद्यार्थ्याने शालांत परीक्षेत तब्बल 99.60% गुण मिळवत महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. यशने आपल्या खेड तालुक्याचं नाव संपूर्ण राज्यात उंचावल्यामुळे त्याची दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी भेट घेऊन त्याचा सत्कार केला आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या तालुक्याचं नाव त्याने उंचावत राहावं अशी सदिच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.